अग्निशमन दलाबाबत आणि त्यांच्या कामाबाबत सामान्य नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. या पार्श्वभूमीवर कल्याणातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी KDMC अग्निशमन दलाच्या आधारवाडी मुख्यालयाला भेट देऊन माहिती घेत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग हा नेहमीच आगीच्या संकटात पूरपरिस्थितीत आणि आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून वाचवण्याचे जोखमीचे काम करीत असतात. त्यामुळे लहान मुले असो की प्रौढ व्यक्ती सर्वांनाच अग्निशमन दलाबाबत नेहमीच कुतूहल वाटत असते. त्यामुळे अग्निशमन दलाचे काम जाणून घेण्यासह या भेटीमध्ये शाळेकडून प्राथमिक माहिती जाणून घेतली जात आहे. आग प्रतिबंधक नियंत्रणाबाबत प्राथमिक स्तरावर कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे, अग्निशमन दल येईपर्यंत सामान्य नागरिक कोणत्या उपाययोजना करू शकतात, आग लागल्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दल काय प्रयत्न करते आदी प्रश्नांवर अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. यावेळी KDMC चे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, विभागीय अधिकारी दामोदर वांगड, सब ऑफिसर भाऊसाहेब पगार आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आज या ठिकाणी वंडर स्क्यूड या शाळेत प्राथमिक स्कूल मधून मुलं आलेत, सोबत त्यांचे शिक्षक पण आहेत. त्या शाळेतील मुलांना फायर ब्रिगेडची गाडी कशी असते, अग्निशमन जवान कसे असतात, कसे कार्य करतात याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर शिक्षकांना फर्स्ट एड प्राथमिक अग्निशमन यंत्रणेबद्दल माहिती दिली. प्राथमिक अग्निशमन यंत्रणा कशा पद्धतीने वापर करावा याबद्दल शिक्षकांना माहिती दिली. आपल्या शाळेत समजा एखादी घटना घडली तर त्याचा वापर कसा करावा याबद्दल त्या शिक्षकांना सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. बच्चों को भी बहुत अच्छा लगा और उन लोगों को कॉन्सेप्ट जो है वो भी थोड़ा बहुत क्लियर हो गया है. इन लोगों ने जिस तरह से डेमोन्स्ट्रेशन दिया है और हाथ में भी पकड़ के होस पाइप से कैसे पानी निकलता है, सो दे वर वेरी वेरी एन्जॉइंग दैट मोमेंट एंड दे फेल्ट वेरी गुड एंड वी ऑल्सो वेरी हैप्पी हाउ दे ऑल हेल्प्ड अस एंड शोड द चिल्ड्रन हाउ टू डू द थिंग्स. प्रतिनिधि शंकर जाधव, कल्याण.